चर्चा करे अमोल कृति करे अरे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांच्याबरोबर राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेबरोबरच आहे आपण पाहिलं असेल. ठीक आहे, गजाभाऊने एक निर्णय घेतला, त्या निर्णयात ते सहभागी मूळ शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ही जी मूळ आपली पक्ष संघटना आहे त्याच्याबरोबर अमोल कृतीकर राहिले आहेत त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. म्हणजे हा माझा आनंद सांगायचा माझा श्रद्धा तो 100 दिवसाने तुरुंगातून सुटल्यावर जेवढा मला आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला अमोल आज भेटायला आला. अमोल पक्षाबरोबर आहे, अमोलने वडिलांना म्हणजे गजाभाऊंना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला याचा मला. आणि असेच जे आमचे कडवट लोक आहेत अमोलसारखे त्यांच्याच बरोबर आता शिवसेनाचा प्रवाह पुढे झाला कोणी समजू नये असे असंख्य अमोल कीर्तीकर आहेत, असे असंख्य सुरत चव्हाण आहेत, बाकणा आहेत, आम्ही आहोत, तरुण मुलं आहेत, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अशा प्रकारचे काम आहे. मला सुरत आदित्य ठाकरे फिरता आहेत, उद्धव ठाकरे जाती राहिला महाराष्ट्रात. आणि मी आत्ता जे काही गाणे म्हणालो की महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की उद्धवजी सांगतात ते खरं आहे की मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू आहे. तर कोणीच काही अजून बोलायचे नाही एकमेकावरती करण्यापेक्षा एकमेकावरती खापर फोडण्यापेक्षा प्रकल्प का जात आहेत, कोण खेचत आहे, कोण उरबडत आहे ह्याच्यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. राजकारण करण्यासाठी राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला पण महाराष्ट्र खचला, महाराष्ट्र कमजोर झाला तर आपण राजकारण करायला उरणार नाही याचं भान आजच्या राज्यकर्त्यांनी आणि आजच्यासारख्या विरोधी पक्षाच्या लोकांनी ठेवलं. उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावरच म्हटलेलं आहे की या सर्व गोष्टींचा कांगाव करायची गरज नाही, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांचं मानसिक खचीकरण होतं. तेच म्हणणं आम्ही सगळ्यांनी, मी कालही म्हटलं आहे की हा महाराष्ट्राचं नुकसान होत असताना एकमेकावर खापर फोडण्यापेक्षा हे कसं रोखता येईल, हे जे भगदाड महाराष्ट्राला पाडण्याचा प्रयत्न होतो आहे सध्या महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या कमजोर करून महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नष्ट करण्याचे जे प्रयत्न सुरू आहे पडद्यामागे ते रोखण्यासाठी सध्या काही काळ एकमेकाची उणीधुणी काढणं, एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोपण निदान या बाबतीत तरी बंद केलं पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी विरोधी पक्षातील सुद्धा सगळ्या प्रमुख लोकांशी संवाद साधून त्या संदर्भात एक बैठक घेणं गरजेचं आहे. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब नेतृत्वाकडून हे काम करतो, आधी करतो आणि भविष्यात करत राहणार. आज अनेक दिवसानंतर राऊतसाहेबांची भेट घेण्याचा योग आला आणि कालपासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मला म्हणते की आपण बोलायला पाहिजे, परंतु माझं असं मत होतं आणि काल सगळ्यांना सांगितलं की राऊतसाहेबांसारखा नेता ज्यावेळेला माझ्यासोबत असेल त्याच वेळेला मी तुमच्याशी बोलेन. आणि माझं मत त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गजानन कीर्तीकरांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, माझा निर्णय मी त्यांनाही सांगितला आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतो आणि शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या कानावर घातले की मी शिवसेनेच्यासोबत काम करणार आणि शिवसेना वाढवण्यासाठी जे काही माझ्यावर जबाबदारी पडणार आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. सर, गजानन कीर्तीकरांना तुम्ही याआधी देखील समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता असं देखील बोलण्यात येत होतं, काय नेमकं? प्रत्येकाचे वैयक्तिक काही मतं असतात, त्या मतानुसार ते निर्णय घेत असतात, त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती मला काय आता बोलायचं. त्या विषयावर आता आम्ही बोलणं थांबवलेलं आहे. घेतलेला निर्णय आमच्यासाठी दुर्दैवी आहे एवढंच मी सांगतो. आम्हाला अनेक लोक सोडून गेले पण गजाभाऊ जाण्याचं दुःख आम्हाला जास्त झालं, पण तरीसुद्धा अमोल कीर्तीकर आज आमच्याबरोबर आहे त्याचा आनंदसुद्धा जास्त. संजय राऊत, आणखीन काही लोक आमच्या सोबत येतील अशाच पद्धतीची मतं शिंदे गटाकडनं वारंवार केली. कोणता गट काय मतं व्यक्त करतो त्यात मला पडायचं नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं महाराष्ट्रामध्ये मध्यावधीची तयारी सुरू झालेली आहे, याचा अर्थ असा आहे जे म्हणतात हा आमच्याबरोबर तो आमच्याबरोबर त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झालेली आहे. कुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे कायम असतो लक्षात. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने.
अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.